This call is now being recorded. अहमदनगर आयोजित मिशन आरंभ इयत्ता 8वी शिष्यवृत्ती आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण मराठी भाषा यातील कार्यात्मक व्याकरण या घटकातील संधीचे उपप्रकार बघणार आहोत. तर यासाठी आपल्याला तज्ञ मार्गदर्शक म्हणून शारदा विद्या मंदिर तालुका राहता येथील भीमा लेंबे सर मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो. लेंबे सर नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मराठी विषयाच्या अंतर्गत संधी या घटकाच्या अंतर्गत पहिला जो उपप्रकार आहे स्वर संधी याची माहिती पाहिलेली आहे. आज आपण व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्वरूप व पररूप संधी या घटकांविषयी माहिती पाहणार आहोत. तर दुसरा जो घटक आहे आपला व्यंजन संधी. आता व्यंजन संधी कशाला म्हणायचं हे काल आपण पाहिलेलं आहे, तरी सुद्धा परत एकदा मी व्यंजन संधी कशाला म्हणायचं ते सांगतोय. एकमेकांत मिसळणाऱ्या दोन वर्णात जेव्हा पहिला वर्ण व्यंजन व दुसरा वर्ण व्यंजन मृदू वर्ण किंवा स्वर असतो तेव्हा व्यंजन संधी होतो. तर आयएमपी म्हणून आपण व्यंजन संधीच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं आहे सर्व विद्यार्थ्यांनी की पहिला वर्ण पहिल्या पदामधील जे शेवटचा अक्षर असतं तर तो वर्ण व्यंजन आणि दुसरा पद जे आहे त्या दुसऱ्या पदातील पहिलं जे अक्षर असतं तर तो वर्ण व्यंजन म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक मृदू वर्ण किंवा व्यंजन अधिक स्वर. आता मृदू वर्ण कोणते तर तुम्ही वर्ण विचारामध्ये शिकलेला असाल यर लव हे जे काही वर्ण आहेत हे मृदू वर्ण म्हणून ओळखले जातात. तर या प्रकारे व्यंजन संधी होत असतो. तर आता आपण काही त्याची प्रकारानुसार उदाहरणे पाहणार आहोत. तर व्यंजन संधीचे जे नियम आहेत प्रकारानुसार तर तिकडे आपण वळतोय. पहिला जो नियम आहे त्याला प्रथम रूप संधी असं म्हटलं जातं. तर आता प्रथम रूप संधी नेमकी कसा होतो तर क च ट त प या पाच वर्गांतील अनुनासिके सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. पहिले व्यंजन येते म्हणून या संधी प्रकाराला प्रथम रूप संधी म्हणतात. या व्याख्येचा अभ्यास करत असताना आपल्याला सर्वप्रथम व्यंजनांचा अभ्यास करावा लागेल किंवा व्यंजन समजून घ्यावी लागतील. तर या ठिकाणी आपण व्यंजन समजून घेऊया व्याख्येनुसार. पहा इथे काय म्हटलेलं आहे की क च ट त प या पाच वर्गांतील अनुनासिके सोडून. आता हे पाच वर्ग कोणते आहेत तर या ठिकाणी मी तुम्हाला क च ट त आणि प हे जे पाच वर्ग आहेत या वर्गातील अनुनासिके सोडायचे. या वर्गातील अनुनासिके या ठिकाणी बघा ही अनुनासिके दिलेली आहेत. पाचवं अक्षर जे आहे ते अनुनासिक आहे आणि अनुनासिके सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले. आता कोणतंही व्यंजन घेतलं आणि त्या व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आलं. आता या वर्गातील कठोर व्यंजने कोणती आहेत पहा तर क ख च छ ट ठ त थ प आणि फ ही या वर्गातील कठोर व्यंजने आहेत. हे कठोर व्यंजन जर आलं तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. आता लक्षात घ्या क वर्ग आहे याच्यातील क आणि ख हे कठोर व्यंजन आहे. च वर्ग आहे त्याच्यातील च आणि छ कठोर व्यंजन आहे. ट वर्ग आहे त्याच्यातील ट आणि ठ कठोर व्यंजन आहे. एखादा शब्द असला तर त्या शब्दामधील जर का एखादा व्यंजन या ठिकाणी शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिलं व्यंजन येतं म्हणजे काय तर एक पहिलं पद आहे त्या पहिल्या पदातील जे शेवटचं अक्षर आहे ते जर ख छ ठ थ फ किंवा क च ट त प या कठोर व्यंजनापैकी असेल तर पहिलं व्यंजन येतं या वर्गातील. मग कोणतं व्यंजन येतं ख असेल तर त्याच्या जागी क येईल, छ असेल तर त्याच्या जागी च येईल. अशा प्रकारे पहिलं व्यंजन म्हटल्यानंतर
कठोर व्यंजन जे आहे वर्गातील क वर्गातील क पहिले व्यंजन, स वर्गातील स पहिले व्यंजन, ट वर्गातील ट पहिले व्यंजन, त वर्गातील त पहिले व्यंजन, प वर्गातील प पहिले व्यंजन, अशा प्रकारे पहिले व्यंजन येतो संधी होत असताना, म्हणून या संधी प्रकाराला प्रथम रूप संधी असे म्हणतात. आता याची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहूया. तर पा या ठिकाणी एक उदाहरण आपण पाहतोय की उदाहरणार्थ शरदकाल हा जो शब्द आहे या शब्दाचा संधी होत असताना शरद अधिक काल या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून शरदकाल हा शब्द तयार झालेला आहे. पा शरद अधिक काल हे पहिलं पद आहे, शरद काल हे दुसरं पद आहे, पहिल्या पदातील शेवटचं व्यंजन किंवा वर्ण द आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण क म्हणजेच द अधिक क. आता द कुठे आहे तर या ठिकाणी व्याख्येमध्ये आपण पाहिले की पाच वर्गातील या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. आता त्याच वर्गातील पहिले व्यंजन या ठिकाणी आलेलं आहे पहा. आता द कोणत्या याच्यामध्ये आहे पहा. आता द त वर्गामध्ये आहे पहा. त वर्गामध्ये द आहे, त थ द ध आणि न हा त वर्ग आहे. मग द आलेला आहे शरद, मग द च्या द कोणत्या वर्गात आहे तर त वर्गात, आणि त वर्गातलं पहिलं जे व्यंजन आहे ते आहे त. म्हणून संधी होताना द च्या ऐवजी त येतो. या ठिकाणी पहा द च्या ऐवजी आपण त घेतलेला आहे आणि त अधिक क बरोबर त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला आहे. आता दुसऱ्या शब्दातील किंवा दुसऱ्या पदातील जे पहिलं अक्षर आहे त्याच्यामध्ये स्वर आलेला आहे आ, आणि म्हणून हा आ स्वर या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून त अधिक क अधिक आ त्यापासून आपल्याला एक संयुक्त अक्षर मिळालेला आहे ते आहे का. आणि मग अशा प्रकारे शरद अधिक काल या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून आपणाला शरदकाल हा शब्द मिळालेला आहे. त्याचप्रमाणे वाक्पती. आता वाक्पती या शब्दाची निर्मिती होत असताना वाक अधिक पती या दोन पदांच्या एकत्रीकरणातून वाक्पती शब्द तयार झालेला आहे. आता या ठिकाणी क अधिक प. आता क हे प्रथम अक्षर आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रथम अक्षरच येतं. म्हणून इथे सुद्धा इथे वरच्या याच्यामध्ये द च्या ऐवजी त घेतलं, क च्या ऐवजी कच घेतलंय. कारण या ठिकाणी पहा क वर्गातलं पहिलं अक्षर आहे क, म्हणून या ठिकाणी कच घेतलेला आहे. मगाशी त वर्गातील या ठिकाणी द होता आणि द हे त वर्गातलं पहिलं अक्षर नाही म्हणून या ठिकाणी आपण त घेतलेला होता. प्रथम रूप संधी होत असताना म्हणून इथे क अधिक प आणि क अधिक प त्यानंतर प मध्ये आलेला जो स्वर आहे तो आहे अ. म्हणून या ठिकाणी हा अस्वर त्याच्यामध्ये मिसळला, क आणि प एकमेकामध्ये मिसळल्यानंतर प तयार झाला, त्यामध्ये स्वर मिसळला तर प हे पूर्ण संयुक्त अक्षर मिळालेलं आहे. आणि अशा प्रकारे वाक्पती हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर क्षुत पिपाचा, क्षुध अधिक पिपासा बरोबर ध अधिक प. आता ध या हा कोणत्या वर्गामध्ये आहे तर ध आहे त वर्गामध्ये पहा. त वर्गामध्ये ध आहे आणि म्हणून या ठिकाणी ध त वर्गात आहे. त वर्गाचं पहिलं अक्षर आहे त आणि संधी होताना तो त घेतलेला आहे. म्हणून ध च्या ऐवजी आपण इथे त घेतलेला आहे. त अधिक प बरोबर त अधिक प. आता पिपासा यामध्ये पी ला ह्रस्व वेलांटी आहे आणि म्हणून ह्रस्व वेलांटी म्हणजेच ह्रस्व इकार. हा जो स आहे स्वर आहे हा जो ई स्वर आहे तो याच्यामध्ये मिसळला. त अधिक प अधिक हा ह्रस्व इकार त्याच्यामध्ये मिसळला आणि आपल्याला संयुक्त अक्षर मिळालं पी. अशा प्रकारे शुत पिपासा हा शब्द मिळालेला आहे. त्याचप्रमाणे विपत्काल, विपद अधिक काल, बाकीचं तुम्ही द अधिक क अधिक बरोबर त अधिक क, त अधिक क अधिक आ हा स्वर क मध्ये आ स्वर आहे म्हणून घेतलेला आहे का, आणि त्यापासून विपत्काल शब्द मिळालेला आहे. त्यानंतर पृथक्करण,
पृथक्करण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा शब्द आहे. पृथक अधिक करण या दोन पदांच्या एकत्रीकरणातून हा पृथक्करण हा शब्द तयार झालेला आहे. आता या ठिकाणी हा क क अधिक क इथे घेतलेला आहे, त्याच्यामध्ये स्वर मिसळला. क मध्ये आलेला स्वर आहे अ, म्हणून क अधिक हा स्वर इथे मिसळला आणि त्यापासून क हा संयुक्त अक्षर किंवा जोडाक्षर आपल्याला मिळालेला आहे. पृथक्करण हा शब्द पृथक अधिक करण यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला शब्द आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पृथक्करण याचा संधी होताना कोणत्या दोन पदांची जोडणी केलेली आहे पृथक अधिक करण हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपण प्रथम रूपसंधी हा जो काही भाग आहे व्यंजन संधीचा तो पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तृतीय रूपसंधी. आता तृतीय रूपसंधी कोणाला म्हणायचं तर परत एकदा समजून घ्या. तृतीय रूपसंधी अभ्यासत असताना क च ट त प या पाच वर्गांतील अनुनासिके सोडून कोणत्याही कठोर व्यंजना पुढे मृदू व्यंजन आले किंवा स्वर आल्यास पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. तिसरे व्यंजन येते म्हणून या संधी प्रकारास तृतीय रूप संधी म्हणतात. लक्षात घ्या, पुन्हा एकदा आपणाला ही जी 34 व्यंजनं आहेत त्यांचं वर्गीकरण अभ्यासावं लागेल. पा, 34 व्यंजनांचं वर्गीकरण करत असताना सर्व विद्यार्थ्याने क वर्ग, त्या क वर्गामध्ये येणारी व्यंजने, त्या व्यंजनामध्ये कठोर व्यंजने कोणती, मृदू व्यंजने कोणती, अनुनासिक कोणतं येतं क वर्गामध्ये, च वर्गाचंही तसंच आहे, च वर्गातील कठोर व्यंजने मृदू व्यंजने त्याच्यामधील अनुनासिक, त वर्ग कठोर व्यंजने मृदू व्यंजने अनुनासिक, त वर्ग कठोर व्यंजने मृदू व्यंजने अनुनासिक, प वर्ग कठोर व्यंजने मृदू व्यंजने अनुनासिक, आणि सगळ्यात महत्वाचं मृदू वर्ण नेमकी कोणाला म्हटलं जातं तर ते लक्षात ठेवायचंय. य र ल व यांना मृदू वर्ण असं म्हटलं जातं. तर या व्याख्येमध्ये आपल्याला मृदू वर्णाचा उल्लेख आलेला आहे, तिथे जाऊया आपण. पा, क च ट त प या पाच वर्गातील अनुनासिक सोडून, म्हणजे ही अनुनासिके या ठिकाणी सोडायची आहे. या पाचही वर्गातली ही पाच नंबरची अक्षर जे आहे, वर्ण जो आहे तो सोडायचा आहे. पुढे काय म्हटलंय, कोणत्याही कठोर व्यंजना पुढे मृदू व्यंजन आले. आता याच्यातील कठोर व्यंजन पा, या ठिकाणी क ख च छ ट ठ त थ प फ या वर्गातील ही कठोर व्यंजन आहेत. या व्यंजनाच्या पुढे जर मृदू व्यंजन आले, आता कोणतं व्यंजन आहे मृदू, य र ल आणि व यापैकी ही चार मृदू व्यंजने आहेत, आणि हे जर या कठोर व्यंजनाच्या पुढे आलं तर काय होतं बघा, तर असं होतं की व्यंजन पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. आता पहिलं पद जे आहे, उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहूया, वागीश हा जो शब्द आहे हा वाक अधिक ईश या दोन पदांपासून तयार झालेला आहे. आता वाक अधिक ईश यामध्ये पहिलं पद वाक, या वाकमधील शेवटचा पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आहे क, तो इथे घेतला आपण व्यंजन संधी असल्यामुळे. त्यानंतर दुसरं पद ईश, ईश मधील पहिला वर्ण या ठिकाणी आपण घेतला ई. संधी होताना या ठिकाणी काय होतोय, तृतीय रूप संधी होत असताना पहा की कठोर व्यंजनाच्या पुढे, आता क क या ठिकाणी कठोर व्यंजन आहे. पहा, वाक मधला क कठोर व्यंजन आहे आणि कठोर व्यंजनाच्या पुढे काय आलं, तर कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आले किंवा स्वर आला. आता पुढे आलेला आहे ई, पुढे ई आलेला आहे, हे काही मृदू व्यंजन नाही परंतु तो स्वर आहे. लक्षात घ्या, स्वर आल्यामुळे काय होतंय, पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. आता या ठिकाणी स्वर आल्यामुळे क वर्ग आहे, त्या क वर्गातील तिसरं व्यंजन येणार आहे क च्या जागी.
आता क वर्गातला तिसरा व्यंजन क ख ग तिसरा व्यंजन आहे ग आणि म्हणून संधी होताना क च्या ऐवजी ग येतो आणि मग पुढे पहा की ग अधिक ई हा स्वर तसाच ठेवलेला आहे आणि त्यापासून ग अधिक ई ई दीर्घ म्हटला की दुसरी वेलांटी आणि तयार झालेला आपल्याला जो वर्ण मिळालेला आहे तो आहे गी आणि अशा प्रकारे वाक अधिक ईश या दोन पदांच्या जोडणीतून आपणाला वागीश हा शब्द मिळालेला आहे. तसंच वाघबान, आता वाघबान हा जो शब्द आहे हा शब्द वाक अधिक बाण या दोन पदांच्या एकत्रीकरणातून मिळालेला आहे. पहा परत एकदा इथे क आलेला आहे, हा क इथे घेतला, त्यानंतर दुसऱ्या पदातील पहिला वर्ण इथे ब घेतला, आता या ठिकाणी ब आलेला आहे. मग परत एकदा आपण पाहूया की संधी होत असताना तिसरं जे मृदू व्यंजन आहे क वर्गातील ते घेतलेलं आहे, म्हणून ग अधिक ब बरोबर ग अधिक ब अधिक पुन्हा बा मधला आ स्वर इथे घेतलेला आहे आणि तयार झालेले संयुक्ताक्षर गबा आणि अशा प्रकारे वाघबान हा शब्द मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण पहा उदाहरण पाहूया पुढचं, दिग विजय, दिक अधिक विजय क अधिक व बरोबर ग अधिक व बरोबर ग अधिक व. आता व या ठिकाणी काय आहे तर मृदू व्यंजन आहे. त्यानंतर ब मगाशी आपण पाहिला ते सुद्धा मृदू व्यंजन होतं, तर ग अधिक व अधिक ई त्यापासून गिवी आपल्याला जोडाक्षर मिळालेला आहे आणि अशा प्रकारे दिक अधिक विजय या दोन पदांच्या एकत्रीकरणातून दिग्विजय शब्द तयार झालेला आहे. आपण दररोजच्या जीवनामध्ये एक शब्द ऐकत असतो की एखादा व्यक्ती हा अब्जाधीश आहे, परंतु अब्ज हा शब्द कसा तयार झाला तर त्याचा संधी होत असताना अप अधिक ज या दोन पदांच्या एकत्रीकरणातून अब्ज शब्द तयार झालेला आहे. प अधिक ज बरोबर ब अधिक ज बरोबर ब अधिक ज अधिक हा ज मध्ये आलेला स्वर आहे अ आणि ज हा संयुक्ताक्षर आपल्याला मिळालेला आहे. अशा प्रकारे अप अधिक ज या दोन पदांच्या एकत्रीकरणातून अब्ज शब्द मिळालेला आहे. शब्द लक्षात घ्या, षडानन षट अधिक अनन, दुसरा आहे सदाचार सत अधिक आचार, त्यानंतर भगवद गीता भगवत अधिक गीता, उद्धार उत अधिक धार, जगदीश्वर जगत अधिक ईश्वर. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला संधी होत असताना कोणती दोन पदे आहेत ही दोन पदे ओळखता आली पाहिजे, त्यानंतर त्याची फोड कशा प्रकारे पुढे होते तेही आपल्याला करता आलं पाहिजे, कोणता नियम तिथे लागू झालेला आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, कठोर व्यंजन आहे की मृदू व्यंजन आहे की सोर आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि अशा प्रकारे शब्द आणि त्यापासून तो शब्द तयार होताना कोणती दोन पदं वापरली गेलेली आहेत तर ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाच संधी होत असताना कच ट त प या पाच वर्गातील अनुनासिके सोडून कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन आले किंवा स्वर आल्यास पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते, तिसरे व्यंजन येते म्हणून या संधी प्रकारास तृतीय रूप संधी म्हणतात. तर तिसरं व्यंजन कसं आलं त्याची ही उदाहरणं आपण दोन चार पाहिलेली आहेत, बाकीच्या उदाहरणांचा तुम्ही घरी अभ्यास करायचा आहे, पुस्तकामध्ये ती दिलेली आहेत. त्यानंतर पुढच्या प्रकाराकडे आपण जाऊया. पुढचा प्रकार आहे पा व्यंजन संधीचा, तो म्हणजे क च ट त प या पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आले तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होतो. आता वर्ग आणि त्या ठिकाणी त्या वर्गातील अनुनासिके, परत एकदा आपल्याला ही व्यंजने समजून घ्यावी लागतील. 34 व्यंजने व्यवस्थित पाठ करा, कठोर व्यंजने कोणती, मृदू व्यंजने कोणती, अनुनासिके कोणती, कोणतं अनुनासिक कोणत्या वर्गामध्ये येतं हे सर्व विद्यार्थ्यांनी पाठ करायचं आहे.
आता या व्याख्येमध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा नियमामध्ये आपण पाहिलेलं आहे की क च ट त प या पहिल्या पाच वर्गांतील कोणत्याही व्यंजनापुढे, आता हे वर्ग आहेत याच्यातील कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे हे सगळे 25 च्या 25 व्यंजन, तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होतो. यापैकी जर एखादा व्यंजन आलं तर त्याची जागा अनुनासिक घेत असतं पहा. तर कसं घेतं, उदाहरणार्थ पहा षण्मास. आता षण्मास हा जो शब्द आहे हा षण्मास शब्द षट अधिक मास या दोन पदांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. आता षट अधिक मास षट या शब्द पहिल्या पदातील जो शेवटचा वर्ण आहे तो आहे ट, ते घेतलेला आहे आपण या ठिकाणी. त्यानंतर दुसरं पद आहे त्याच्यातील पहिला वर्ण आहे म, तो घेतला म्हणून ट अधिक म बरोबर न अधिक म. आता ट कुठे आहे, तर ट या ट वर्गामध्ये आहे, लक्षात घ्या. आता ट वर्गात आहे तर ट वर्गातील अनुनाशिक कोणता आहे, न बाणाचा. तर हे अनुनाशिक त्या ठिकाणी या अनुनाशिकाने ट ची जागा घेतलेली आहे. ट ठ ड ढ पैकी कोणतंही व्यंजन आलं तर त्याची जागा हे अनुनाशिक घेतं या नियमाच्या अंतर्गत. म्हणून आपण या ठिकाणी षट अधिक मास यामध्ये ट आलेला आहे आणि ट ची जागा अनुनाशिकानं घेतलेली आहे. म्हणून न अधिक म बरोबर त्याच्यामध्ये मा स या दुसऱ्या पदामध्ये म मध्ये आलेला स्वर घेतलेला आहे आ, आणि म्हणून न अधिक म अधिक आ त्यापासून मा तयार झाला. आणि अशा प्रकारे षण्मास हा शब्द षट अधिक मास यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. तसा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला जगन्नाथ शब्द महत्वाचा आहे. आता जगन्नाथ मध्ये हा शब्द कसा तयार झाला, तर जगत अधिक नाथ या दोन पदांच्या एकत्रीकरणातून तयार झाला. या ठिकाणी त आणि अधिक न बरोबर, आता त ची जागा न ने घेतली. त वर्ग बघूया आपण. त वर्ग, त वर्गामध्ये त थ द ध आणि अनुनाशिक आहे न. या ठिकाणी हा न याने त ची जागा घेतली, तर न अधिक न बरोबर या नाथ मध्ये आलेला स्वर आहे आ, तो घेतला इथे. न अधिक आ बरोबर ना, म्हणून जगन्नाथ हा शब्द या ठिकाणी तयार झाला, जगत अधिक नाथ. तसाच तन्मय, तत अधिक मय, त अधिक म, त ची जागा त वर्गातील अनुनाशिक आहे न, न ने घेतली. न अधिक म परत म मध्ये आलेला स्वर अ, म तत अधिक मय यांच्या जोडणीतून तन्मय हा शब्द तयार झाला. त्याच्यानंतर वाङ्मय, वाक् अधिक मय, क अधिक म, आता क वर्गातील अनुनाशिक या ठिकाणी घेतलेला आहे आणि वाङ्मय हा शब्द तयार झालेला आहे. आता सनमती हा पुढचा शब्द आहे. सत अधिक मती, त अधिक म बरोबर त वर्गातील अनुनाशिक या ठिकाणी घेतलेला आहे अधिक म, आणि त्यांच्या एकत्रीकरणातून सनमती हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण पुढचा नियम पाहूया. त या व्यंजनापुढे इतर व्यंजने येऊन होणारे बदल. आता त हे जे व्यंजन आहे याच्या समोर इतर व्यंजने आल्यानंतर काय बदल होतो, त च्या संधी प्रकारामध्ये आपणाला थोडस समजून घ्यावं लागेल. त्याचे नियम थोडेसे जास्त आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो भाग महत्वाचा आहे. तर पहा, त या व्यंजनापुढे इतर व्यंजने येऊन होणारे बदल. आता त या व्यंजना पहिला जो काही बदल होतोय तो कसा होतो, तर त या व्यंजनापुढे च व्यंजन आले तर त चा च होतो. उदाहरणार्थ पहा, सच्चरित्र यामध्ये सत अधिक चरित्र या प्रकारे त्याचे दोन पद वेगळी करता येतील. सत अधिक चरित्र हा त अधिक च बरोबर च अधिक च. आता हा च कुठून आला, तर त या व्यंजनापुढे च व्यंजन आले. आता त च्या पुढे इथं च आलेला आहे, लक्षात घ्या. त च्या पुढे च आलेला आहे आणि च जर आला तर त चा च होतो. या अगोदरच्या त चा च होतो म्हणून त चा च इथे घेतलेला आहे.
आणि हे दोन च एकमेकाला जोडून त्याच्यामध्ये च मध्ये आलेला स्वर मिसळला अ आणि तयार झालेला संयुक्त अक्षर आहे च. अशा प्रकारे सत अधिक चरित्र या दोन पदांच्या एकत्रीकरणातून सच्चरित्र हा शब्द तयार झालेला आहे. आता त च्या बाबतीतला दुसरा एक नियम लक्षात घेऊया. त या व्यंजनापुढे छ व्यंजन आले तर त चा च होऊन छ ला जोडला जातो. उच्छेद उदाहरणार्थ उत अधिक छेद हा त इथे घेतला हा छ इथे घेतला. नियम काय सांगतोय त या व्यंजनापुढे छ व्यंजन आले. आता त च्या पुढे छ आलेला आहे तर काय होतं त चा च होतो. त चा च होतो तो इथे आपण केलेला आहे आणि छ ला जोडला जातो. आता छ ला जोडला जातो हा जोडत असताना या ठिकाणी दुसऱ्या पदामध्ये पहिल्या वर्णात आलेला स्वर तो आहे ए आणि म्हणून या ठिकाणी च अधिक छ अधिक ए बरोबर छे. अशा प्रकारे उच्छेद हा शब्द उत अधिक छेद यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. त्यानंतर त च्या बाबतीतला पुढचा नियम लक्षात घेऊया. त या व्यंजनापुढे ज व्यंजन आले तर त चा ज होतो. बघा त या व्यंजनापुढे ज व्यंजन आले तर त चा ज होतो. आता उदाहरणार्थ सज्जन. आता सज्जन शब्दाची निर्मिती होत असताना सत अधिक जन या दोन शब्दांच्या पदांच्या एकत्रीकरणातून सज्जन शब्द तयार झालेला आहे. आता सत हा त आपण इथे घेतला त्यानंतर हा ज इथे घेतला. नियम सांगतो त च्या त या व्यंजनापुढे ज व्यंजन आले तर त चा ज होतो. आता त च्या पुढे ज आलेला आहे म्हणून त चा या ठिकाणी ज झालेला आहे आणि हा ज इथे आपण आहे असा घेतलेला आहे. त्यानंतर या दुसऱ्या पदाच्या पहिल्या वर्णामध्ये आलेला स्वर अ आहे तो आपण घेतला. ज अधिक अ बरोबर ज. अशा प्रकारे सत अधिक जन बरोबर सज्जन हा शब्द तयार झालेला आहे. तसंच उज्ज्वलच्या बाबतीमध्ये आपल्या दररोजच्या जीवनामध्ये उज्ज्वल शब्द येतो परंतु बरेच विद्यार्थी उज्ज्वल शब्द लिहित असताना एकच ज देतात आणि चुकीचा शब्द लिहून बसतात. म्हणून याच्या निर्मितीचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. उज्ज्वल हा शब्द उत अधिक ज्वल या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. या ठिकाणी त आणि या ठिकाणी आलेला ज म्हणजे त च्या पुढे ज आला म्हणून पहिल्या त चा ज झाला. हा ज तसाच यामध्ये आलेला आलेला जो स्वर आहे तो अ घेतला आणि पुढचा वर्ण वत आहे असाच घेतलेला आहे. म्हणजेच ज अधिक अ हा स्वर अधिक व हा वर्ण आणि तयार झालेला संयुक्त अक्षर आहे ज्व. अशा प्रकारे उज्ज्वल हा शब्द उत अधिक ज्वल यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. त्यानंतर पहा पुढचा नियम. त या व्यंजनापुढे ल व्यंजन आले तर त चा ल होतो. लक्षात घ्या त च्या पुढे काय आल्यानंतर त्याच्यामध्ये कसा बदल होतोय ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त च्या पुढे ल जर आला तर त चा ल होतो. उदाहरणार्थ उल्लंघन उत अधिक लंघन या दोन पदांच्या एकत्रीकरणातून उल्लंघन शब्द तयार झालेला आहे. आता उत मधला त इथे घेतला त्यानंतर लंघन मध्ये आलेला ल आपण इथे घेतला म्हणजे त च्या पुढे ल आला. नियम सांगतो त या व्यंजनापुढे ल व्यंजन आलं तर त चा ल होतो. म्हणून त चा ल आपण इथे केला हा ल असाच घेतला. ल अधिक ल यामध्ये आलेला जो स्वर आहे तो आहे अम आणि म्हणून या ठिकाणी ल अधिक अम बरोबर ल. अशा प्रकारे उल्लंघन हा शब्द तयार झालेला आहे. त्याच्यानंतर उल्लेख उत अधिक लेख हा शब्द तयार झालेला आहे. त अधिक ल त च्या पुढे ल आला म्हणून त्याचा आपण ल बनवला. ल आणि ल त्यामध्ये आलेला स्वर आहे लेख मध्ये आलेला स्वर आहे ए आणि म्हणून हा स्वर मिसळला ले. आणि उत अधिक लेख यांच्या एकत्रीकरणातून उल्लेख हा शब्द आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर पुढचा नियम आहे त च्या बाबतीमधला. त या व्यंजनापुढे ट व्यंजन आले तर त चा ट होतो. उदाहरणार्थ तट्टिका तत अधिक टीका
हात इथे घेतला, हात इथे आला, त च्या पुढे ट आला आणि ट आला तर त चा ट होतो, म्हणजे पहिल्या त चा ट झाला, दुसरा ट तसाच घेतला, याच्यामध्ये आलेला दीर्घ इकार आहे तो स्वर तसाच घेतला, म्हणून ट अधिक दीर्घ ई टी, अशा प्रकारे तत अधिक टीका या दोन पदांच्या एकत्रीकरणातून तटीका शब्द तयार झालेला आहे. लक्षात घ्यायचं आहे, त च्या पुढे जर ट आला तर त चा ट होतोय. त्यानंतर पुढचा नियम समजून घेऊया, त या व्यंजनापुढे श हे व्यंजन आले तर त चा च होतो. पा, श जर आला तर त चा च होतो. त्यानंतर श चा छ होऊन संधी होतो. पा, श जर आले तर त मध्ये बदल होतोय, त चा च होतो, पण पुढच्या याच्यामध्ये श मध्ये सुद्धा बदल होतो आणि श चा छ होतो. आतापर्यंत आपण त मध्येच बदल बघितला, आता मात्र पुढे आलेल्या श मध्ये सुद्धा बदल होतो आहे. त मध्ये तर बदल होतो त चा च, पण श मध्ये सुद्धा बदल होऊन छ तयार होतो. उदाहरणार्थ पा, सच सशिष्य. आता सशिष्य हा जो शब्द आहे तो सत अधिक शिष्य श आहे. सत अधिक शिष्य यांच्या एकत्रीकरणातून हा त आपण इथे घेतला, हा श आलेला आहे, म्हणजे त च्या पुढे श आला. आता त च्या पुढे श आल्यानंतर त चा झाला च आणि श चा झाला छ, आणि या ठिकाणी आलेला जो स्वर आहे ह्रस्व इकार तो घेतला, म्हणजे च अधिक छ अधिक ई ह्रस्व म्हणजे छी. तर अशा प्रकारे सशिष्य हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर उच्छिष्ट, उत अधिक शिष्ट, त अधिक श, त चा झाला च, श चा झाला छ, दोघांचे एकत्रीकरण या ठिकाणी केलं आणि स्वर मिळवला पुन्हा छी. अशा प्रकारे उच्छिष्ट, उत अधिक शिष्ट, तसा सशील, सत अधिक शील, त अधिक श, पुन्हा त चा च, शचा छ, आणि याच्यामध्ये आलेला स्वर ई यांच्या एकत्रीकरणातून आपल्याला दीर्घ इकार आहे. सत अधिक शील यांच्या एकत्रीकरणातून सशील हा शब्द मिळालेला आहे. त्यानंतर त या व्यंजनापुढे इतर व्यंजने येऊन होणारे बदल आपण थोडक्यात पाहिलेले आहेत. आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून डोक्यात ठेवायच्या गोष्टी ज्या आहेत आयएमपी म्हणून, त्या अशा ठेवा. त च्या पुढे जर च आला तर त चा च होतो, त च्या पुढे छ आला तर त चा च होतो आणि छ ला जोडला जातो. त्याच्यानंतर त च्या पुढे जर ज आला तर त चा ज होतो, त च्या पुढे जर ल आला तर त चा ल होतो, त या व्यंजनापुढे जर ट आला तर त चा ट होतो, आणि त या व्यंजनापुढे श आला तर दोघात बदल होतो तो म्हणजे त चा च आणि श चा छ. या पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता आपण पुढच्या नियमाकडे वळूया. पा, पुढचा नियम आहे, म पुढे स्वर आल्यास तो म मध्ये मिसळून जातो. आता त च्या बाबतीतले नियम पाहिले, आता म च्या बाबतीतले नियम आपण या ठिकाणी पाहूया. म पुढे स्वर आल्यास तो म मध्ये मिसळून जातो. आता स्वर कोणते, तर ते तुम्हाला माहिती आहेतच, तर ते त्यापैकी कोणताही स्वर जर आला तर तो म मध्ये मिसळतो. पा, उदाहरणार्थ समाप्ती हा संस्कृत मधला आय असा शब्द घेतलाय, मराठीमध्ये समाप्ती दीर्घ इकार येतो. सम अधिक आपती यामध्ये म आणि त्याच्या पुढे स्वर आलेला आहे आ. आता हा आ स्वर म मध्ये मिसळलेला आहे. म अधिक आ बरोबर मा, आणि हा समाप्ती शब्द तयार झाला सम अधिक आपती या दोन पदांपासून. तसा समाचार हा शब्द तयार होताना सम अधिक आचार या ठिकाणी आलेला जो स्वर आहे तो म मध्ये मिसळला. म अधिक आ बरोबर मा, आणि समाचार हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे म च्या पुढे स्वर आला, कोणताही स्वर येऊ द्या, तो म मध्ये मिसळतो आणि संधी होतो. परंतु आता जर व्यंजन आलं, आता स्वर आल्यास स्वर मिसळतो, पण म च्या पुढे जर व्यंजन आल्यास काय होतो. पहा, म च्या पुढे जर व्यंजन आल्यास म बद्दल त्या व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येते, किंवा म चा लोप होऊन
मागच्या अक्षरावर अनुस्वार देतात. पा व्यंजन आलं तर एकतर अनुनासिक येतं किंवा त्या ठिकाणी मचा लोप होतो आणि मागच्या अक्षरावर अनुस्वार दिला जातो. या ठिकाणी उदाहरणार्थ आपण पाहूया संताप हा शब्द आहे. संताप या शब्दामध्ये सम अधिक ताप या ही दोन पदे आहेत. आता या दोन पदांपैकी इथे मच्या पुढे त आलेला आहे. पा मच्या पुढे त आणि त हा काही स्वर नाहीये, हा व्यंजन आहे. आणि व्यंजन आल्यामुळे काय झालेलं आहे तर त वर्गामध्ये असणार अनुनासिक. परत एकदा पहा की त वर्गामधील हा त वर्ग त्याच्यामध्ये त थ द ध आणि हा न आहे अनुनासिक त वर्गाचं. ते अनुनासिक या ठिकाणी घेतलेलं आहे संताप किंवा संताप. अनुस्वार येतो पण कधी येतो, मचा जर आपण लोप केला तर त्या मच्या लोप झाल्यानंतर मागच्या अक्षरावर. आता मच्या मच मागचं अक्षर आहे स. पा सम अधिक ताप मच मागक्षर आहे, मागचं अक्षर आहे स आणि म्हणून संताप. या ठिकाणी स वर अनुस्वार देऊन संताप शब्द लिहिला जातो मराठीमध्ये. किंवा तुम्ही या ठिकाणी परसवर्ण देऊन संताप हा अनुनासिक जोडून जरी लिहिला तरी सुद्धा तो शब्द बरोबर आहे. तसाच संगती बरोबर समाधिक गती. या ठिकाणी ग हे जे अक्षर आहे किंवा हे जे व्यंजन आहे ते आहे क वर्गातील. आणि क वर्गातील या ठिकाणी आपण पाहूया अनुनासिक आहे, क वर्ग आहे. क वर्गातील अनुनासिक या ठिकाणी आहे, त्याचा वापर केलेला आहे. म्हणून या ठिकाणी असंगती हा शब्द अनुनासिक वापरून सुद्धा लिहिता येतो आणि अनुस्वार देऊन सुद्धा आपल्याला लिहिता येतो. त्यानंतर पुढचा जो नियम आहे छ या वर्णापूर्वी, पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर जर ऱ्हस्व स्वर आला तर त्या दोघांमध्ये च येतो व पुढच्या छ वर्णात मिसळतो. पा छ या वर्णापूर्वी जर ऱ्हस्व स्वर, आता परत एकदा लक्षात घ्या ऱ्हस्व स्वर कोणते आहेत ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ऱ्हस्व स्वर पहिल्यांदा पहा, इथे मी लिहिलेले आहेत ऱ्हस्व स्वर जे आहेत ते आहेत अ ई ऱ्हस्व उ ऱ्हस्व रु लु आणि ए. हे जे आहेत हे आहेत ऱ्हस्व स्वर. यापैकी जर एखादा स्वर त्या छच्या पूर्वी आला तर, पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर आला तर त्या दोघांमध्ये च येतो आणि पुढच्या छ वर्णात मिसळतो. उदाहरणार्थ पहा रत्न छाया, रत्न अधिक छाया, रत्न मध्ये आलेला स्वर आहे अ. हा त्यानंतर छच्या पूर्वी म्हणजे त्याच्या अगोदर आलेला आहे. पहा आणि अगोदर आल्यामुळे या ठिकाणी च येतो दोघांच्या मध्ये आणि म्हणून या ठिकाणी च येऊन तो छला जोडला गेलेला आहे रत्न छाया. अशा प्रकारे रत्न अधिक छाया या दोन पदांच्या एकत्रीकरणाच्या वेळेला या ठिकाणी च छला जोडला गेलेला आहे. तसा शब्द छल हा जो दुसरा शब्द आहे त्यामध्ये त्याची फोड केल्यानंतर शब्द अधिक छल या ठिकाणी छच्या अगोदर स्वर आलेला आहे तो आहे अ आणि स्वर आला म्हणून यांची जोडणी होताना किंवा संधी होताना च मध्ये येतो शब्द छल. त्यानंतर मातृच्छाया, आपण दररोजच्या जीवनामध्ये मातृच्छाया शब्द ऐकत असतो. लेखन करताना मात्र बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये चुका करतात तर त्या चुका करायच्या नाहीत. मातृच्छाया शब्द तयार होताना मातृ अधिक छाया या पद्धतीनं तो तयार झालेला आहे. मातृ आता छच्या अगोदर रु हा जो स्वर आहे तो ऱ्हस्व स्वर आलेला आहे, तो त मध्ये मिसळलेला आहे, तृ झालेला आहे आणि म्हणून स्वर ऱ्हस्व स्वर आल्यामुळे या ठिकाणी मातृच्छाया हा च जो आहे तो अर्धा जोडला गेलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण व्यंजन संधी हा जो भाग आहे तो पाहिलेला आहे. त्यानंतर संधीचा पुढचा जो प्रकार आहे तो आहे विसर्ग संधीचा. आता त्याच्याकडे आपण वळूया. आता विसर्ग संधीचा अभ्यास करत असताना कालही मी ओझरच्या स्वरूपामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आजही पुन्हा ती व्याख्या या ठिकाणी आपण पाहूया. विसर्ग हा मूलध्वनी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मूलध्वनी तो मूळचा ध्वनी आहे, तो काही तयार झालेला ध्वनी नाही, तो मूळचा ध्वनी आहे. तो कंठ्यवर्ण आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा दोन टिंबांनी
म्हणजे अशा चिन्हाने तो दाखवला जातो, ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा उच्चार ह सारखा होतो, तो जेव्हा आपण एखाद्या शब्दामध्ये वापरतो त्यावेळेला त्याचा उच्चार करत असताना ह सारखा उच्चार होतो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता विसर्ग संधी कसा होतो पहा, शब्दाच्या शेवटी असलेल्या विसर्गात पुढच्या शब्दाच्या सुरुवातीचा स्वर मिसळून किंवा पुढच्या व्यंजनाशी संयोग होऊन जो संधी होतो त्याला विसर्ग संधी म्हणतात. आता या ठिकाणी काय एकत्र आलेलं आहे, तर शब्दाच्या शेवटी असलेल्या विसर्गात म्हणजे पहिला शब्द त्याच्या शेवटी असलेला विसर्ग आणि पुढच्या शब्दाच्या सुरुवातीला येणारा स्वर किंवा पुढच्या व्यंजनाशी त्याचा डायरेक्ट विसर्गाचा संयोग होतो म्हणजे जोडला जातो आणि मग संधी तयार होतो, तर त्याला विसर्ग संधी म्हणतात. आता त्याचे नियम आपण समजून घेऊया. त्यामध्ये विसर्गाचा पहिला नियम आहे, विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा उ होऊन तो आधीच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो, हा ओ त्या आधीच्या व्यंजनात मिसळतो. तर लक्षात घ्या, विसर्गाच्या मागे जर अ आणि पुढे जर मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा उ होतोय आणि तो अ मध्ये मिसळून आधीच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ तयार होतो आणि हा जो ओ आहे तो येणाऱ्या व्यंजनामध्ये मिसळतो पुढे येणाऱ्या. आता पहा उदाहरणार्थ अधोवदन. आता अधोवदन हा जो शब्द आहे तो अध विसर्ग आलेला आहे आणि वदन या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. आता अध अधिक वदन यामध्ये ध या मध्ये आलेला जो स्वर आहे तो अ आणि त्यानंतर पुढे आलेला हा विसर्ग आपण इथे घेतलेला आहे. आणि नियम काय सांगतो, विसर्गाच्या मागे अ म्हणजे या विसर्गाच्या पाठीमागे अ जर आला आणि पुढे विसर्गाच्या मृदू व्यंजन आले. आता पुढच्या बाजूला जर आपण पाहिलं तर पुढच्या बाजूला आलेलं व्यंजन आहे व, विसर्गाच्या पुढे आलेलं व्यंजन आहे व. आता व हे मृदू व्यंजन आहे, मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मृदू व्यंजने कोणती, परत एकदा लक्षामध्ये ठेवा कारण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मृदू व्यंजन किंवा मृदू वर्ण कोणाला म्हणायचं, उष्मे कोणाला म्हणायचं, महाप्राण कोणाला म्हणायचं, कठोर व्यंजने कोणाला म्हणायची, मृदू व्यंजने कोणाला म्हणायची, तर या ठिकाणी य र ल व ही जी काही मृदू व्यंजने किंवा मृदू वर्ण त्याला म्हटलं जातं ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा की वदन याच्यातला व हे मृदू व्यंजन आहे आणि व मृदू व्यंजन असल्यामुळे विसर्गाच्या पुढे व मृदू आला, विसर्गाच्या मागे अस्वर आला, त्यामुळे अ अधिक विसर्ग त्यापासून तयार झाला ओ आणि हा ओ त्याच्या अगोदरच्या पूर्वीच्या वर्णाला जोडला जातो. पूर्वीचा वर्ण या ठिकाणी आहे पहिल्या शब्दातील, तो आहे ध आणि ध अधिक ओ बरोबर धो. अशा प्रकारे अध अधिक वदन यांच्या एकत्रीकरणातून अधोवदन हा शब्द तयार झालेला आहे. तसाच मनोरथ हा शब्द मन अधिक रथ, पुन्हा या ठिकाणी विसर्गाच्या मागे न मध्ये आलेला स्वर अ आणि अ अधिक विसर्ग म्हटल्यानंतर ओ आणि त्यानंतर पुढे इथे आलेला वर्ण घेतला न, न अधिक ओ बरोबर नो, मनोरथ. यशोधन यश अधिक धन, पुन्हा एकदा या ठिकाणी विसर्गाच्या मागे अस्वर आलेला आहे श मध्ये, पुन्हा एकदा या ठिकाणी अ अधिक विसर्ग बरोबर ओ, त्यानंतर हा ओ या श मध्ये आपण मिळवला तयार झाला शो. अशा प्रकारे यश अधिक धन त्यापासून यशोधन तयार झालेला आहे. आता मनोरंजन, आता मनोरंजन मन अधिक रंजन या दोन पदांच्या एकत्रीकरणातून तयार झालेला आहे. परत न मध्ये आलेला स्वर अ, परत तो विसर्ग अ अधिक ओ बरोबर ओ आणि परत हा स्वर जो आहे तो न मध्ये मिसळला नो. अशा प्रकारे मन अधिक रंजन या दोन पदांच्या एकत्रीकरणातून मनोरंजन शब्द तयार झालेला आहे. तुम्हाला अभ्यासासाठी या ठिकाणी पुरोगामी हा जो शब्द आहे तो पुर अधिक गामी या दोन पदांपासून तयार झालेला आहे. त्यामध्ये पुढे कशा प्रकारे बदल झालेला आहे किंवा कशा प्रकारे जोडणी झालेली आहे, अ अधिक विसर्ग त्या ओ कसा झाला, तो कसा मिसळला, हे तुम्ही सोडवायचे घरी अभ्यास करत असताना.
त्यानंतर दुसरा शब्द आहे वयोवृद्ध, वय परत विसर्ग आलेला आहे, अधिक वृद्ध हे पुढचं तुम्ही सोडवायचं आहे, त्यानंतर मनो जव, मन अधिक जव पुढचं तुम्ही सोडवायचं आहे, नमो नम, नम अधिक नम, अशा प्रकारे या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून नमो नम हा शब्द तयार झालेला आहे. बाकीचं पुढे कसा विसर्ग मध्ये मिसळतो, ओ कसा होतो, पुढच्या वर्णामध्ये कसा तो स्वर मिसळतो हे तुम्ही पुढे सोडवायचं आहे. अभ्यासासाठी तुम्हाला ही चार उदाहरणे आहेत. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. आता पुढचा जो विसर्ग संधीचा नियम आहे त्याला समजून घेऊया. आता विसर्ग संधीचा पुढचा नियम, विसर्गाच्या मागे अ आणि आ सोडून कोणताही स्वर व पुढे मृदू वर्ण आला तर विसर्गाचा र होतो व त्याचा पुढील वर्णाशी संयोग होतो. आता पहा, विसर्गाच्या मागे अ आणि आ सोडून कोणताही स्वर व पुढे मृदू वर्ण आला. आता विसर्गाच्या मागे म्हणलेला आहे अ आणि आ सोडून, म्हणजे अ आच्या व्यतिरिक्त राहिलेले ई ह्रस्व, ई दीर्घ, परत उ ह्रस्व, उदीर्घ, यापैकी पुढचे जे काही स्वर आहेत ते स्वर व त्याच्या पुढे येणारा जो वर्ण आहे तो आहे मृदू वर्ण, जर आला तर विसर्गाचा र होतो. म्हणजे विसर्गाचं रूपांतर र मध्ये, र या व्यंजनामध्ये होतं आणि त्याचा पुढील वर्णाशी संयोग होतो. हा र त्याच्या पुढे येणारा जे काही व्यंजन असेल त्याच्यामध्ये तो मिसळला जातो. तर अशी उदाहरणं आपण पाहूया. उदाहरणार्थ निर्विकार. आता निर्विकार हा शब्द तयार होत असताना नी परत विसर्ग आलेला आहे, अधिक विकार या दोन पदांपासून तो तयार झालेला आहे. आता नी मध्ये आलेला स्वर जो आहे तो आहे ह्रस्व ई, अधिक हा विसर्ग. आता आपला नियम काय सांगतोय, अ आणि आ सोडून जर दुसरा कोणताही स्वर आला, आता दुसरा स्वर आलेला आहे ई, मग काय होतं आणि त्याच्या पुढे आलेला जो वर्ण आहे तो आहे मृदू. आता व हा मृदू वर्ण आहे. मगाशीच मी तुम्हाला या ठिकाणी मृदू वर्णांच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. बघा परत एकदा, य र ल व हे आहे मृदू वर्ण, पुढे आलेला आहे व, आणि व आल्यामुळे या ठिकाणी विसर्गाचा र होतो. ई अधिक विसर्ग बरोबर र या दोघांचे एकत्रीकरणातून र आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून नी विसर्ग याच्या ऐवजी निर अधिक पुढचा विकार, अशा प्रकारे निर अधिक विकार निर्विकार हा शब्द तयार झालेला आहे. तशाच प्रकारे या ठिकाणी निरंतर आहे, नी अधिक अंतर, पुन्हा या ठिकाणी विसर्गाच्या मागे अ आणि आ सोडून इतर स्वर म्हणजे ई आलेला आहे, यांच्या एकत्रीकरणातून र मिळाला. तसंच निर अधिकांतर निरंतर हा शब्द तयार झाला. तसंच निर्लोभ आहे, नी पुन्हा विसर्ग इथे आलेला आहे, लोभ पुन्हा या ठिकाणी ई विसर्गाच्या अगोदर या ठिकाणी अ आई अ आणि आच्या व्यतिरिक्त ई आलेला आहे म्हणून र झाला. पुन्हा निर अधिक लोभ निर्लोभ, दुर्गम दु अधिक गम पुन्हा या ठिकाणी ऊ आलेला आहे पुन्हा यांचा र झाला. पुन्हा दूर अधिक गम दुर्गम शब्द तयार झाला. तसंच आशीर्वाद, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आशीर्वाद शब्द महत्वाचा आहे. पहा, बरेच विद्यार्थी आशीर्वाद शब्द लिहित असताना या शीला पहिली वेलांटी देतात. ती पहिली वेलांटी द्यायची नाही, त्याची निर्मिती आपण समजून घेऊया. अशी विसर्ग आहे अधिक वाद या दोन पदांच्या एकत्रीकरणातून आशीर्वाद शब्द तयार झालाय. विसर्गाच्या मागे दीर्घ इकार आलेला आहे म्हणजे अ आणि आच्या व्यतिरिक्त दुसरा स्वर आहे तो ई, म्हणून या ठिकाणी दीर्घ इकार अधिक विसर्ग त्यापासून र तयार झाला. हा र आशीर अधिक वाद, अशा प्रकारे आशीर अधिक वाद आशीर्वाद हा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर धनुर्वाद, धनु अधिक वात विसर्ग लक्षात घ्या, त्याच्या अगोदर उ आलेला आहे, र झाला, धनुर अधिक वात धनुर्वात. दुर्जन दु अधिक जन या विसर्गाच्या अगोदर उ आलेला आहे म्हणून उ अधिक विसर्ग बरोबर र, दुर अधिक जन बरोबर दुर्जन. अशा प्रकारे या ठिकाणी विसर्गाच्या मागे म्हणजे त्याच्या अगोदर त्याच्या पाठीमागे जर अ किंवा आ च्या व्यतिरिक्त राहिलेले इतर कोणताही स्वर आला तर विसर्गाचा र होतो
आणि तो पुढच्या वर्णामध्ये मिसळतो. आता पुढच्या वर्णात मिसळतो तर पुढे पहा निराधिक विकार हा र या पुढच्या व मध्ये मिसळला आणि उजव्या हाताच्या बाजूचा असणारा जो वर्ण आहे वी त्याच्यावरती तो रफाराच्या स्वरूपात गेला. तसा पहा निर हा र या अ मध्ये मिसळला. आता अम हा स्वर आहे तो र मध्ये मिसळल्यानंतर ण तयार झालेला आहे. पहा हा स्वर आहे स्वरादी आहे ती त्याच्यामध्ये मिसळलेली आहे. पहा त्यानंतर निर या ठिकाणी हा र ल मध्ये मिसळला त्यामुळे या ठिकाणी पुढच्या वर्णात तो मिसळतोय ते लक्षात घ्या. इथेही ग मध्ये मिसळलेला आहे त्याच्याशी संयोग झालेला आहे इथेही ज मध्ये. अशा प्रकारे र त्याच्या पुढच्या वर्णाला जोडला जातो. त्यानंतर तिसरा नियम आपण समजून घेऊया. विसर्गाच्या मागे जर अ आणि आ सोडून इतर कोणताही स्वर आला आणि विसर्गानंतर र आला तर विसर्गाचा लोप होऊन विसर्गाच्या आधीचा स्वर दीर्घ होतो. पहा आता विसर्गाचा लोप होतोय विसर्गाच्या पुढे र जर आला आणि पाठीमागे अ आणि आ सोडून कोणताही स्वर आला तर विसर्गाचा लोप होतो म्हणजे विसर्ग नाहीसा होतो आणि विसर्गाच्या आधीचा स्वर जो असेल तो दीर्घ होतो. त्याच्यामध्ये जो स्वर आहे तो दीर्घ स्वर येतो. आता या ठिकाणी नीरस हा जो शब्द आहे तो नी आता नी इथला ह्रस्व इकार आहे ह्रस्व इकार पण विसर्गाच्या पाठीमागे आहे तो अ आणि आ सोडून आहे ई आहे आणि त्याच्या पुढे र आलेला आहे आणि म्हणून ह्रस्व इकार अधिक विसर्ग अधिक र एकमेकाशी जोडत असताना या विसर्गाचा लोप होतो विसर्ग नाहीसा होतो आणि त्याच्या अगोदर असणारा जो स्वर आहे हा आहे ह्रस्व तो दीर्घ होतो. लक्षात घ्या ह्रस्वचा स्वर दीर्घ दीर्घ कोणताही स्वर असू द्या ह्रस्व इकार असू द्या ह्रस्व उकार असू द्या तर तो दीर्घ होतो. म्हणून या ठिकाणी ह्रस्व इकार जो आहे तो दीर्घ झालेला आहे आणि नी दीर्घ इकार अधिक रस बरोबर निरस हा शब्द आपल्याला मिळालेला आहे. तसाच नीरव हा शब्द नी ह्रस्व आहे पुन्हा रव विसर्गाच्या पुढे आलेला आहे म्हणून विसर्गाचा लोप झाला आणि अगोदरचा जो ह्रस्व इकार आहे तो दीर्घ झाला आणि रव त्याला पुढचा जोडला गेला नीरव शब्द तयार झाला. तशाच प्रकारे निरदन नी विसर्ग रदन परत नी ई विसर्ग र नी अधिक रदन निर्धन असा शब्द तयार झालेला आहे. आता पुढच्या नियमाकडे आपण जाऊया. विसर्गाच्या जागी जर विसर्गाच्या जागी र त्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो व संधी होतो. आता पुनर्जन्म याच्यामध्ये विसर्गाच्या जागी र म्हणजे याच्यात विसर्ग दिसत नाही आपल्याला कुठे विसर्गाची जागा र या व्यंजनाने घेतलेली आहे आणि त्याच्या मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो. आता पुनर्जन्म पुनर आता इथं विसर्गाची जागा र ने घेतली पाठीमागे आलेला जो काही स्वर आहे तो आहे अ न मध्ये अस्वर आहे आणि पुढे आलेला जो काही वर्ण आहे तो आहे मृदू व्यंजन आहे. पा आता मृदू व्यंजन पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात घ्या मी वारंवार सांगतोय की मृदू व्यंजने जी आहेत ही आपण समजून घेतली पाहिजे. ही मृदू व्यंजने पहा इथे आलेला ज आहे आता इथे आलेला ज आहे म्हणून आपण त्याही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कठोर व्यंजने कोणती मृदू व्यंजने कोणती तर अ अधिक र बरोबर अ अधिक र अधिक हा जन्म शब्द हा र या ज वरती रफार जातो. अशा प्रकारे पुनर्जन्म हा शब्द तयार झाला. अंतरात्मा अंतर अधिक आत्मा परत या ठिकाणी र ची र ने विसर्गाची जागा घेतली इथे अस्वर आलेला आहे. त्यानंतर हा पुढच्या याच्यातला आ स्वर या र मध्ये मिसळला र अधिक आ बरोबर रा आणि म्हणून या ठिकाणी अंतरात्मा हा स्वर र मध्ये मिसळला आणि रा तयार झाला अंतरात्मा. अंतर्गत अंतर अधिक गत अशा प्रकारे या ठिकाणी र ची र च्या जर मागे अ आणि पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्ग विसर्गाची जागा र घेतो आणि तो कायम राहून संधी होतो. त्यानंतर विसर्गाच्या पुढे च आल्यास विसर्गाचा श होतो. पहा आता विसर्गाच्या पुढे च आला निश्चल उदाहरणार्थ नी अधिक चल विसर्गाच्या पुढे आला च तर काय होतो विसर्गाची जागा जी आहे तो विसर्गाचा श होतो. आता
विसर्गाच्या पुढे च आला म्हणून या ठिकाणी विसर्गाचा झाला श आणि श अधिक च हा पुढचा च त्यापासून श्च म्हणजे निश्चल हा शब्द तयार झालेला आहे. आता विसर्गाच्या पुढे जर त आला तर काय होतो, विसर्गाच्या पुढे त आला तर त्याचा स होतो. मनस्ताप मन अधिक ताप, आता विसर्ग आहे या विसर्गाच्या पुढे आलेला आहे हा त, हा त विसर्गाच्या पुढे आला त म्हणून या विसर्गाचा झाला स आणि विसर्गाचा स झाला आणि तो पुढच्या याला जोडला गेला या त ला जोडला गेला म्हणून या ठिकाणी तयार झाला पा स अधिक ताप. तर मनस्ताप हा शब्द तयार झाला हा स आणि हा त त्यापासून स्त झाला आणि हा त्याचा त्याच्यामध्ये आलेला स्वर आपण दिला स्ताप पुढचा प तसाच लिहिला. तर अशा प्रकारे मन अधिक ताप मनस्ताप निस्तेज नि अधिक तेज विसर्गाच्या पुढे आलेला त आहे म्हणून स झाला निस्तेज. त्यानंतर पुढचा नियम आपण पाहूया. पहिल्या पदाच्या शेवटी स आणि पुढे कोणतेही व्यंजन आले तर स चा विसर्ग होऊन संधी होतो. आता मन पटल मनस अधिक पटल पहिल्या पदाच्या शेवटी स, आता पहिल्या पदाच्या शेवटी आला स, पुढे कोणतेही व्यंजन आले पुढे पुढे कोणतेही व्यंजन येऊ द्या तर स चा विसर्ग होऊन संधी होतो. मनस अधिक पटल आता पुढे व्यंजन आहे इथे स्वर नाही आलेला इथे व्यंजन आहे आणि म्हणून या ठिकाणी कोणतेही व्यंजन जर आलं तर या स चा विसर्ग होतो. स अधिक प स चा विसर्ग झाला विसर्ग अधिक प आणि म्हणून मन अधिक पटल अशा प्रकारे मन पटल. तसंच तेज अधिक कण इथं विसर्ग झाला या स चा आणि तेजस अधिक कण या स चा विसर्ग होऊन तेज कण हा शब्द तयार झालेला आहे. तर लक्षात ठेवा स आणि पुढे कोणतेही व्यंजन जर आले पहिल्या पदाच्या शेवटी तर स चा विसर्ग होऊन संधी होतो. त्यानंतर आता पुढचा नियम आपण पाहूया. विसर्गाच्या मागे अ आणि पुढे क ख प फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो. बघा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा विसर्ग असणारे काही शब्द येतात. उदाहरणार्थ दुःख असाही शब्द आपण लिहितो धू नंतर विसर्ग देतो. तशाच प्रकारे प्रातःकाल असेल तेजपुंज असेल मनपूर्वक असेल किंवा उषक काल हे शब्द आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये गेलेले आहेत. परंतु विसर्ग कायम केव्हा राहतो तर विसर्गाच्या मागे अ आणि पुढे जर क ख प आणि फ यापैकी कोणतेही व्यंजन विसर्ग कायम राहतो तर या ठिकाणी क ख प फ यापैकी कोणतेही व्यंजन जर आल्यास तरच विसर्ग कायम राहतोय. तर पहा उदाहरणार्थ प्रातःकाल, आता प्रातःकाल हा शब्द प्रात अधिक काल या ठिकाणी विसर्गाच्या मागे आलेला आहे अ. विसर्गाच्या मागे आला त मध्ये जो स्वर आहे अ तो आला आणि पुढे काय आलेला आहे तर क ख प फ पैकी यायला पाहिजे. विसर्गाच्या पुढे आलेला आहे क म्हणून अ हा त मधला स्वर घेतला हा विसर्ग अधिक अधिक पुढे आलेला क आणि मग हा या ठिकाणी विसर्ग अधिक स्वर हा हा विसर्ग तयार झाला त्यानंतर पुढे क त्याच्यामध्ये मिळवला तर अशा प्रकारे हा जो विसर्ग आहे तो त ला जोडला जातो म्हणजे त अधिक अ हा विसर्ग बरोबर त म्हणून प्रात अधिक काल यापासून प्रातःकाल शब्द तयार झालेला आहे. तसंच तेजपुंज तेज अधिक पुंज मनपूर्वक मन अधिक पूर्वक उषक काल उष अधिक काल अशा प्रकारे त्या ठिकाणी विसर्ग कुठे आलेला आहे त्याच्या अगोदर अ कसा आला तो कसा जोडला गेला तर हे तुम्ही समजून घ्या. ही उदाहरणं आहेत पुस्तकात दिलेली आहेत. त्यानंतर पुढचा नियम आपण पाहूया. विसर्गाच्या पुढे जर श किंवा स हे वर्ण आल्यास विसर्ग कायम राहतो. बघा विसर्ग कायम राहण्याचा हा दुसरा नियम आहे. दुःशासन दु अधिक शासन या ठिकाणी विसर्गाच्या पुढे आलेला आहे श. तसंच निसंदेह विसर्गाच्या पुढे आलेला आहे स म्हणून या ठिकाणी विसर्गाच्या पुढे जर श किंवा स आला तर विसर्ग कायम राहतोय. दुःशासन म्हणजे दु अधिक शासन निसंदेह नि अधिक संदेह श आणि स विसर्गाच्या पुढे आलेले आहेत म्हणून तो कायम राहिलेला आहे. त्यानंतर पुढचा नियम पहा. विसर्गामागे ई किंवा ऊ ह्रस्व आहेत आणि विसर्गानंतर क ख फ फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्गाचा श होतो. फार श निष्पाप नि अधिक पाप बरोबर आता दीर्घ
नाही तर हा ह्रस्व इकार आहे पा आता ह्रस्व इकार इथे आपण पाहिले विसर्गाच्या मागे तो आहे विसर्गाच्या पाठीमागे किंवा ह्रस्व उकार जर असेल तर विसर्गानंतर जर क ख प फ यापैकी कोणते आला असेल इथे आलेला आहे विसर्गाच्या नंतर आलेला आहे प आणि म्हणून या ठिकाणी ह्रस्व विसर्ग जो आहे त्या विसर्गाचा तयार झाला श आणि तो पुढच्या प ला जोडला गेला स्प तयार झाला निष्पाप त्याच्यामधला स्वर आ जोडला म्हणून इथं पा तयार झाला निष्पाप दुष्काळ दु अधिक काळ अशा प्रकारे या ठिकाणी विसर्ग संधी हा जो भाग आहे तो आपला संपलेला आहे त्यानंतर सरावासाठी काही शब्द या ठिकाणी मी देतो आहे निष्फळ दुष्कर लिहून घेतले तरी चालतील किंवा स्क्रीनशॉट मारला तरी चालेल निष्कपट आणि निष्कारण यांचा संधी कशा प्रकारे होतो त्या शब्दांचा तुम्ही सराव करायचा आहे त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आपला राहिलेला आहे संधीचा प्रकार तो आपण थोडक्यात समजून घेऊया पुढचा चौथा जो प्रकार आहे संधीचा तो म्हणजे पूर्वरूप संधी व पररूप संधी आता पूर्वरूप संधी नेमकी कशाला म्हणायचं पूर्व या शब्दाचा अर्थ होतो पहिला पूर्व म्हणजेच पहिला एका पाठोपाठ आलेल्या दोन स्वरांचा संधी होताना आता या ठिकाणी एकत्र येणारे जे वर्ण आहेत ते आहेत स्वर तर या स्वरांचा संधी होताना जेव्हा पहिल्या शब्दातील स्वर कायम राहून दुसऱ्या स्वराचा लोप होतो पा संधी होत असताना पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा लोप होतो तेव्हा त्या ठिकाणी पूर्वरूप संधी होतो सोपाय समजायला एकत्र येत असताना जे दोन स्वर एकत्र येतात त्यापैकी पहिला स्वर कायम राहतो आता उदाहरणार्थ काहीसा आता काहीसा शब्द हा काही अधिक असा या दोन पदांच्या एकत्रीकरणातून तयार झाला काही हे पहिलं पद आहे असा हे दुसरं पद आहे आता काही मधील या ठिकाणी आलेला जो स्वर आहे तो दीर्घ इकार आहे आणि असा हा जो शब्द आहे त्यामध्ये आलेला स्वर आहे अ आता या ठिकाणी ई अधिक अ जोडत असताना अचा लोप होतो लक्षात घ्या म्हणजे दुसरा जो स्वर आहे त्याचा लोप होतो आणि पहिला जो स्वर आहे तो कायम राहतो आता काहीसा मध्ये आलेली ही जी दीर्घ वेलांटी आहे ती दीर्घ आहे दीर्घ इकार आहे आणि म्हणून तो पहिला स्वर कायम राहिलेला आहे कितीक हे दुसरं उदाहरण आहे किती अधिक एक यामध्ये दीर्घ इकार आलेला आहे इथे ए स्वर आलेला आहे तर या ठिकाणी एचा लोप झालेला आहे आणि दीर्घ इकार कायम राहिलेला आहे कितीक दीर्घ इकार याचा लोप होऊन गेलेला आहे ए म्हटला की आपल्याला माहिती एक मात्रा येतो पण इथे कुठे एक मात्रा नाही इथे दीर्घ इकार कायम राहिलाय म्हणजे पहिला स्वर कायम राहिलाय केलेस हे केले अधिक असे आता याच्यामध्ये आलेला ए स्वर हा अस्वर अचा लोप झालेला आहे ए स्वर कायम राहिलेला आहे त्याचा एक मात्रा होतोय आपल्याला माहितीये केलेस हे तर अशा प्रकारे हा श या पहिला जर स्वर कायम राहत असेल दुसऱ्या स्वराचा लोप होत असेल आणि मग संधी होत असेल तर त्या संधीला पूर्वरूप संधी असं म्हणतात त्यानंतर पररूप संधी कोणाला म्हणायचं ते पहा पररूप संधी आता पर म्हणजे दुसरा एका पाठोपाठ आलेल्या दोन स्वरांचा संधी होताना आता इथं सुद्धा एका पाठोपाठ येणारे स्वर आहेत लक्षात घ्या व्यंजन नाही पूर्वरूप आणि पररूप संधीमध्ये स्वर आहेत एकत्र येणारे स्वर आहेत तर पर म्हणजे दुसरा लागोपाठ आलेल्या दोन स्वरांचा संधी होताना जेव्हा पहिल्या स्वराचा लोप होऊन दुसरा स्वर कायम राहतो तेव्हा त्या ठिकाणी पररूप संधी होतो उदाहरणार्थ हातून हातून हा शब्द तयार होताना हात अधिक ऊन उ दीर्घ उकार आहे या ठिकाणी त मध्ये आलेला जो स्वर आहे तो आहे अ या ठिकाणी आलेला स्वर आहे दीर्घ उ आता अचा लोप झाला अचा लोप झालाय दीर्घ उ म्हटला की दुसरा उकार आपण त्या ठिकाणी त्या वर्णाला किंवा व्यंजनाला अक्षराला आपण देत असतो आता हातून या त ला दुसरा उकार आलेला आहे दीर्घ उकार म्हणजेच अ हा जो स्वर आहे तो पूर्णपणे नष्ट झालेला आहे त मध्ये असलेला अस्वर जाऊन त्याची जागा ऊने घेतली म्हणजे दुसऱ्या उकाराने घेतली या ठिकाणी दुसरा स्वर कायम राहिलेला आहे त्यानंतर घरी घर अधिक ई र मध्ये आलेला स्वर अ पुढचा स्वर आहे ई आता हा ई स्वर र मध्ये मिसळला
आणि अ चा लोप झाला म्हणजे पहिला स्वर नष्ट झालेला आहे, पहिला स्वर इथे नष्ट झालेला आहे आणि दुसरा स्वर कायम राहिलेला आहे. हा स्वर या र ला जोडला गेला, र अधिक ई बरोबर री आणि घरी अशा प्रकारे हे पररूप संधीचा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर पुढचा शब्द एक एक. आता एक एक शब्द एक अधिक एक, काल मी तुम्हाला सांगितलं होतं संधीच्या उदाहरणामध्ये एक एक शब्द पहा. एक अधिक एक, क मध्ये आलेला स्वर आहे अ, हा स्वर आहे ए, तो इथे घेतला अ अधिक ए. यामध्ये काय झालेलं आहे, अ चा लोप झाला, क मधला अ निघून गेला आणि ए म्हणजे एक मात्रा. आता हा ए स्वर क मध्ये मिसळला, क अधिक ए बरोबर के, अशा प्रकारे एक एक हा शब्द तयार झाला एक अधिक एक या दोन पदांच्या एकत्रीकरणातून. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी फार सोपा आहे पहा. पूर्व म्हणजे पहिला आणि पर म्हणजे दुसरा. एका पाठोपाठ आलेल्या दोन स्वरांचा संधी होताना ज्या वेळेला पहिला पहिल्या शब्दातील स्वर कायम राहून संधी होतोय आणि दुसऱ्या स्वराचा लोप त्या ठिकाणी होतो त्यावेळेला तो पूर्वरूप संधी असतो. आणि एका पाठोपाठ आलेल्या जे काही शब्द असतील, दोन स्वर असतील, त्या स्वरांचा संधी होताना पहिल्या स्वराचा लोप होतो आणि दुसरा कायम राहतो त्यावेळेला पररूप संधी होतो. लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्वरूप संधी आणि पररूप संधी याची उदाहरणं जी आहेत ती आपल्याला महत्वाची आहेत. या मुद्द्याचा आपण जास्त अभ्यास करावा. त्यानंतर या अशा प्रकारे आपण कालपासून संधी हा जो कार्यात्मक व्याकरणाच्या अंतर्गतला भाग आहे तो अभ्यासत होतो, तो पूर्ण झालेला आहे. याच्यावर आधारित परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न कसे येतात, नमुन्या दाखल मी दोन चार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत. ते प्रश्न कसे सोडवायचे त्याच्याही टेक्निक थोडक्यात मी सांगणार आहे. आता आपण प्रश्नांच्या स्वरूपाकडे वळूया. आता पहा प्रश्नांचं स्वरूप, आता प्रश्नांचं स्वरूप लक्षात घेणं गरजेचं आहे. परीक्षा कुठली असू द्या, आपल्याला सर्वप्रथम प्रश्न आणि त्या प्रश्नाचा अर्थ कळाला पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं विद्यार्थी प्रश्नाचा अर्थ समजून घेत नाही आणि प्रश्नाचा अर्थ नीट न समजल्यामुळे उत्तर चुकतं आणि म्हणून आपण प्रश्न कोणताही असू द्या नेमकी काय विचारलेलं आहे त्याचा नीट व्यवस्थित अर्थ लावून आपण तो प्रश्न समजून घेऊन उत्तराच्या दिशेने पावलं टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न आपण समजून घेऊया. प्रश्न पहिला आहे तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती. आता तमोगुण याची योग्य फोड करत असताना आपल्याला विसर्ग संधीचा पहिला नियम याला लागू होतो. म्हणून मगाशी मी जे नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे. कोणता नियम कोणत्या शब्दाच्या बाबतीमध्ये लागलेला आहे, त्याची फोड कशी झालेली आहे, कोणाचा लोप झालेला आहे, कोणता बदल झालेला आहे, ह्या गोष्टी आपण नियमांच्या अनुषंगाने समजून घेणं गरजेचं आहे. आता तमोगुण या शब्दाची योग्य फोड ओळखत असताना आपल्याला विसर्ग संधीचा जो पहिला नियम आहे तो या ठिकाणी लागू झालेला आहे. आता पा याची फोड तमोगुण, तम अधिक गुण या ठिकाणी अ अधिक विसर्ग आणि त्यानंतर पुढे ओ तयार झालेला आहे आणि पुढे म अधिक ओ बरोबर मो आणि तमोगुण अशा प्रकारे. आता विसर्ग संधीचा पहिला नियम मगाशी आपण अभ्यासला तो परत एकदा सांगतोय मी. विसर्ग संधीचा जो पहिला नियम आहे तो याला कसा लागू पडतो पा. विसर्ग संधीचा पहिला नियम, विसर्गाच्या मागे अ आणि पुढे मृदू व्यंजन आले तर विसर्गाचा उ होऊन तो आधीच्या अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. हा ओ त्या आधीच्या व्यंजनात मिसळतो. पा तम अधिक गुण, विसर्गाच्या मागे म मध्ये आलेला जो स्वर आहे तो आहे अ. पा विसर्गाच्या मागे आला अ, त्याच्या पुढे मृदू व्यंजन आले. आता मृदू व्यंजन परत एकदा मगाशी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या होत्या नीट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मृदू व्यंजन कठोर व्यंजन नेमकी कोणती आहेत तर त्या आपण आता क वर्गामधील असणारा जो व्यंजन आहे ते व्यंजन या ठिकाणी ग हे व्यंजन आलेलं आहे. पा आता इथे आलेला ग मृदू व्यंजने ग आहे आणि म्हणून मृदू व्यंजन पुढे आलेलं आहे तर विसर्गाचा काय होतोय उ होतो. म्हणून विसर्गाचा उ होऊन तो आधीच्या अ मध्ये मिसळतो. आता आधीच्या अ
मध्ये मिसळला तर त्याचा तयार म्हणजे अ अधिक विसर्ग तो झाला ओ आणि हा ओ जो आहे म मध्ये मिसळला तो झाला मो आणि मग तमोगुण हा शब्द तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण उत्तरापर्यंत पोहोचलो पाहिजे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 3 चं जे वर्तुळ असेल ते तुम्ही रंगवणं गरजेचं आहे किंवा त्याला काळं करणं गरजेचं आहे. प्रश्न दुसरा आहे पुढील पैकी पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. हा जो प्रश्न आहे हा 2021 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे पररूप संधी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. आत्ताच आपण पाहिलं पररूप संधी म्हणजे काय तर दुसरा स्वर कायम राहतो तर त्याला पररूप संधी म्हणतात. पूर्वरूप संधीमध्ये पहिला स्वर कायम राहतोय. आता या ठिकाणी स्पष्टीकरणाकडे जाऊया. पररूप संधीमध्ये दुसरा स्वर कायम राहतो म्हणून आपल्याला पररूप संधी विचारलेली आहे. आता दुसरा स्वर कोणामध्ये कायम राहतोय याचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. आता या ठिकाणी पहा एक एक मध्ये दुसरा स्वर कायम राहिलेला आहे. क मध्ये स्वर आला आहे अ आणि या ठिकाणी हा ए अचा लोप झाला. अचा लोप होऊन त्या ठिकाणी आपल्याला ए स्वर कायम राहिला. ए म्हणजेच एक मात्रा हा स्वर कायम राहिलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी हा ए या क मध्ये मिसळला आणि म्हणून क अधिक ए बरोबर के आणि एक एक हा जो शब्द आहे अचा लोप झाला. पहिल्या पदाचा लोप झाला दुसरं पद कायम राहिलेलं आहे. अशा प्रकारे पररूप संधी असलेला शब्दाचा पर्याय आहे एक एक. आता मगाशी आपण कित्येकच्या बाबतीमध्ये पाहिलेला आहे किती अधिक एक तिथे कोणाचा लोप झाला तेही पाहिला. केलेशेच पाहिले. नदीच्या बाबतीमध्ये सुद्धा नदी अधिक त या पद्धतीनं दी मध्ये ई आला. परत पुढे व्यंजन आलेलं आहे तर त्याचा विशेष नाहीये कारण आपण पररूप संधीमध्ये स्वर एकत्र येतात. इथं व्यंजन आला. त्यानंतर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने आहे. पुढचा जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे पा संधी प्रकारानुसार विसंगत असणारा पर्याय निवडा. आता संधी प्रकारानुसार विसंगत विसंगत म्हणजे वेगळा हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. आता वेगळा पर्याय कोणता आहे पा याच्यामध्ये तर या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे गिरीश. दुसरा आहे प्रत्येक. तिसरा आहे तपोबलत. पुढचा जो आहे तो आहे धारोष्ण. तर या ठिकाणी आपण जो काही पर्याय दिलेला आहे आपल्याला तर त्या ठिकाणी विसंगत असणारा जो शब्द आहे त्याच्याकडे आपण वळूया. त्याची फोड आपण करणं गरजेचं आहे. गिरीश गिरी अधिक ईश. प्रत्येक प्रति अधिक एक. तप बल तप अधिक बल. धारोष्ण धार अधिक उष्ण. या ठिकाणी तप बल हा विसर्ग संधीचा पर्याय वेगळा आलेला आहे. हे बाकी व्यंजन संधी स्वर संधीमध्ये आहेत आणि हा विसर्ग संधीचा भाग आलेला आहे. त्या ठिकाणी पहा ई अधिक ई हा स्वर संधी. ई अधिक ए स्वर संधी. त्यानंतर आ अधिक उ स्वर संधी. या ठिकाणी विसर्ग आलेला आहे. हा विसर्ग संधीचा वेगळा शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा आहे. 2018 परीक्षेला तो विचारला गेलेला आहे. त्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आहे त्याचं आपण वाचन करूया. ऊ किंवा ऊ पुढे विजातीय स्वर आल्यास ऊ किंवा ऊ च्या बद्दल व होतो. इथे आपल्याला नियम लागू पडतात ते नियम समजून घेणं गरजेचं आहे. कवीच्या नुमजे स्वल्प आणि गवेश्वर यापैकी ऊ किंवा ऊच्या ऱ्हस्व आणि दीर्घ याच्या पुढे जर विजातीय स्वर आल्यास ऊ किंवा ऊ बद्दल व क्या वेळी केव्हा येतो तर या ठिकाणी दिलेलं आहे पहा. ऊच्या पुढे जर अ आला ऱ्हस्व स्वर तर त्या ठिकाणी व येतो. ऊच्या ऐवजी व येतो. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर याचं आहे. अशा प्रकारे आजचा तास या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर. बघा बालमित्रांनो कालपासून आपण संधी म्हणजे काय संधीचे 5 प्रकार स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी पररूप संधी सरांनी बघा खूप सविस्तरपणे तुम्हाला घटक समजून सांगितलेला आहे. हा घटक फक्त स्कॉलरशिप पुरता तुम्हाला समजला नसून तुम्हाला ज्या रेग्युलर परीक्षा आहे तुमच्या 8वी 9वी 10वी पर्यंत तर मला वाटतं संधी हा घटक तुम्ही त्याचे प्रकार त्याचे नियम कधीच विसरणार नाही. आपल्याला जे मराठी विषयासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक लाभले असे भीमा लेंबे सर शारदा विद्यामंदिर तालुका राहता यांचे मी जिल्हा परिषद अहमदनगर व पंचायत समिती राहता शिक्षण विभागातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजचा आपला तास संपला असे जाहीर करतो. उद्या पुन्हा एकदा आपण नव्या विषयाने बरोबर 7 वाजता भेटणार आहोत. तर सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.